नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण जे आहोत पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा पूजा आनंद यांनी ज्या इच्छुक उमेदवार महिला आहेत या महिलांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केलेले होते। या प्रशिक्षण शिबिरानंतर नक्की महिलांना त्याचा काय उपयोग झाला याची माहिती आता आपण या शिबिरामध्ये सहभागी असलेल्या ज्या इच्छुक उमेदवार आहेत, इच्छुक महिला आहेत, यांच्याकडनं घेणार आहोत।
ह्या शिबिराचा असा नवीन येणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना एक अभ्यास करण्याची एक संधी ह्या व्यासपीठावर लाभलेली आहे। ह्याच्यातून बरंच काही ह्या महिला शिकून चाललेल्या आहेत। म्हणजे निवडणुकीला सामोरं जाताना कोणत्या कोणत्या प्राथमिक हे आहेत त्या मी ह्या ठिकाणी नवीन ज्या महिला आहेत त्या चाललेल्या आहेत। पूजा आता आनंद यांनी जे काही महिलांचं शिबिर लागलं, पहिल्यांदाच असं प्रशिक्षण शिबिर झालं निवडणुकीच्या आधी, निवडणुकीत काय करायचं काय नाही ह्या विषयाची माहिती मिळाली। आणि ज्या माजी नगरसेविका होत्या किंवा आता ज्या आमच्या वरिष्ठ नेत्या आहेत त्यांनी त्यांचा अनुभव सांगितल्यावर आम्हाला निवडणुकीला कसं सामोरं जायचं या विषयाचं ज्ञान मिळालं। मी वैशाली परदेशी, पुणे शहर महिला काँग्रेसतर्फे महिला अध्यक्षा ज्या आहेत आनंदजी ह्यांनी जो कार्यक्रम आज घेतला आणि महिलांना जे प्राधान्य दिलं आणि त्यांच्या काही अडीअडचणी ऐकून घेतल्या त्या पहिल्यांदाच झालेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। माझं नाव स्वाती शिंदे। आज पूजा आनंद अध्यक्ष झाल्या त्यांनी आजचा कार्यक्रम इतका सुंदर केला आहे, प्रशिक्षण महिलांना एवढं छान प्रकारे करून दिलं आहे त्याच्यामुळे त्यांचं मी खरंच मनापासून धन्यवाद देते। मी अनुसया भागवत गायकवाड, 2 महिन्यावर इलेक्शन महिलांचं जे आलेलं आहे आता महानगरपालिकेचं आणि पूजा आनंदजी अगदी वेळ साधून आणि महिलांची एवढी मेजॉरिटी अगदी थोड्या वेळात आणि थोड्या संपर्कात केली त्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि धन्यवाद मानते। सर्वात प्रथम मी म्हणे पूजा भाभीचं खूप म्हणजे कौतुक करते त्याच्यासाठी की आज महिलांचं त्यांनी जे शिबिर घेतलं ते अतिशय सुंदर असं शिबिर घेतलं की त्याच्यामध्ये त्यांनी बरेच काही मार्गदर्शन केले की की फॉर्म कसा भरायचा आणि फॉर्म असताना काय अटी आहेत आणि आपलं जे मेन पॉवर आपण स्वतः कसं सक्षम राहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्यात आल्या, त्यामुळं मी पूजा भाभीचं खूप खूप कौतुक करते आणि खूप खूप धन्यवाद। मी सोनिया ओहळ, अनुसूचित उपाध्यक्ष। मला शिबिरातून माहिती भेटली की कुठल्या कुठल्या अडचणी येणार, कुठले कुठले डॉक्युमेंट्स नसले, एखादा डॉक्युमेंट्स नसला तर त्यावेळेस आपलं तिकीट रद्द होण्याची शक्यता असते किंवा एखादी गोष्ट आपल्याकडून चुकून राहिल्या गेली तर तो कसं आपल्याला मार्गदर्शन झालं ते मला ह्या शिबिरामार्फत समजलं। आज पूजा मनीष आनंद यांनी आज शिबिर घेतलं तर आज सगळ्या महिलांना शिबिराचं चांगलं मार्गदर्शन दिलं आणि शिबिरातून आम्हाला हे कळलं की डिजिटल नावनोंदणी कशी करायची आणि इलेक्शनचे फॉर्म कसे भरायचे आणि सर्व महिलांना माहिती दिल्याबद्दल मी पूजा मनीष आनंद यांचं धन्यवाद मान। रोहिणी पोपट मल्लाव, नेहरूश्रम ब्लॉक अध्यक्ष आहे। पूजाताईंनी जे शिबिर घेतलं महिलांसाठी ते अतिशय चांगलं आहे, असंच पूजाताईंनी नेहमी आम्हाला साथ देत राहावी हीच इच्छा आहे। मी पपिता सोनवणे, प्रभाग क्रमांक 29 वॉर्ड अध्यक्ष। आज जे आम्हाला मार्गदर्शन मिळालं ते खूप मोलाचं आहे, याच्या आधी आम्हाला असं मार्गदर्शन कोणी केलं नव्हतं आणि आम्हाला मी इच्छुक आहे त्यासाठी मला याची नक्कीच मदत होईल। मी सीमा विजय महाडिक, पर्वती विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, तसंच मी मार्केट यार्ड महिला काँग्रेसची ब्लॉक अध्यक्ष देखील आहे। आज जे महिलांसाठी पूजाताई आनंद यांनी ट्रेनिंग ठेवलेलं होतं ते अतिशय उपयुक्त ट्रेनिंग होतं। त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्राच्या प्रभारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोनल पटेल मॅडम यांनी आम्हाला हे ट्रेनिंग सगळ्या महिलांसाठी जे आयोजित केलं होतं त्याच्यातून अतिशय मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि मला वाटतंय की पुणे महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त महिला निवडून येतील ही एक प्रकारची उम्मीद आशा आज आम्हाला इथे मिळाली। त्याचबरोबर आम्हाला पूजाताईंनी जी ऊर्जा दिली त्याबद्दल मी पूजाताईंची आणि मनीष आनंद यांची देखील अत्यंत आभारी आहे। आज काँग्रेस पक्षाने जे महिलांसाठी शिबिर घेतलं त्याबद्दल पूजाताईंचं खूपच अभिनंदन आहे आणि पूजाताईंनी आम्हाला योग्य मार्गदर्शन, सोनल पटेलांनी जे काही मार्गदर्शन केलं आहे ते फारच सुंदर आहे आणि आम्ही नक्कीच पक्षातर्फे आम्ही निवडून येऊ, महिला आम्ही निवडून येणार आणि पक्षाला आम्ही आदर देणार। मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या bmi.in या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत। आमचं bmi.in न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।